दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला। जगबुडी नदीवरील देवणे बेटावर साकारणार क्रोकोडाईल पार्क। आमदार योगेशदादा कदम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 9 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी। शिवसेनेतर्फे CSR मधून देण्यात येणाऱ्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न। चिपळण्यातच कोविड टेस्टिंग करणारी लॅब उभारावी, पंचायत समितीच्या माजी सभापती पूजाताई निकम यांची मागणी। ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, 98 वर्षी घेतला अखेरचा श्वास। आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95% कमी, ICMRचा निष्कर्ष। आता पाहूया सविस्तर वृत्त। राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही ठरला असून नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन अर्थात सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या मंत्रालयाची घोषणा केली। खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीवर देवणे या निसर्गरम्य बेटावर क्रोकोडाईल पार्क आणि बोट क्लब व्हावं हे खेडवासियांचं स्वप्न होतं। गेल्या अनेक वर्षाचं हे स्वप्न साकार होणार आहे। जगबुडी नदीवरील देवणे बेट पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावं ही राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांची संकल्पना असून ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आमदार योगेशदादा कदम यांनी सतत पाठपुरावा करून ठेवला होता। याबाबतचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करून निधी मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता। राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या 9 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। लवकरच या कामाला सुरुवात होणार असून या माध्यमातून खेडमध्ये पर्यटन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस उभारलं जाणार आहे। या ठिकाणी बोटिंगची सुविधा असणार आहे। देवणे डोहामध्ये विहार करणाऱ्या मगरींचं पर्यटकांना सुरक्षितपणे दर्शन घडवलं जाणार असून नदीपात्राचंही सुशोभीकरण केलं जाणार असल्याचं योगेशदादा कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील 18 ते 29 वयोगटातील नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे CSR मधून देण्यात येणाऱ्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी खासदार विनायकजी राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, तालुका प्रमुख आणि नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, युवा सेनेचे तुषार साळवी आणि संबंधित उपस्थित होते। चिपळण्यातील स्वॅब तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात येत आहेत, त्यामुळे अहवाल येण्यासाठी विलंब होतोय। चिपळूण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतोय। अशा परिस्थितीत डेरवण रुग्णालयाने नकार दर्शवलेला नसतानाही चिपळूण तालुक्यातील स्वॅब तपासणीसाठी मुंबईत पाठवले जातात असा प्रकार समोर आलाय। त्यामुळे RT-PCR चे रिपोर्ट मिळण्यास विलंब होत असल्याने प्रशासनानं या संदर्भात कायमचा तोडगा काढून चिपळूण मध्येच कोविड टेस्टिंग करणारी लॅब उभारावी अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि विद्यमान सदस्या सौ पूजाताई निकम यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं। ते 98 वर्षांचे होते। गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता, यासाठी त्यांना हिंदूजा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं। दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे। देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतलाय। अशातच या लसींच्या संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात ICMRच्या एका अभ्यासातून हे समोर आलंय की जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95% कमी होतो। तामिळनाडूच्या पोलीस दलातल्या 1,17,524 जवानांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आलाय। काल पहाटे 5 वाजता आमदार योगेशदादा कदम यांना मंडणगड तालुक्यातील गळती लागलेल्या पंढेरी धरणाची माहिती मिळाली। पावसाळी अधिवेशन चालू असल्याने त्वरित विधानभवन येथे जाऊन आमदार साहेबांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली आणि धरणाबाबत माहिती दिली।
त्यांनी ताबडतोब प्रशासनास सूचना केली आणि त्या धरणांतर्गत येणाऱ्या वाड्या वस्त्यांचं स्थलांतर करण्याचे आदेश दिले आणि त्या धरणाचं पाणी जास्तीत जास्त रिकाम कसं करता येईल याचं नियोजन करण्यास सांगितलं. आमदार योगेशदादा कदम म्हणाले की पुढील 7 ते 8 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. भरलेलं धरण रिकाम होणं गरजेचं आहे. प्रशासनानं जनतेला योग्य वेळेस सतर्क केलं. आमदार योगेशदादा कदम यांनी स्थलांतर केलेल्या कुटुंबांची भेट घेतली आणि या धरणाअंतर्गत येणाऱ्या वाड्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं आमदार योगेशदादांनी सांगितलं. सदरवेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांत अधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती सौ रेश्मा झगडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीरजी कालेकर, कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील पंडेरी येथे माती धरणाचं यंदाचं बांधकाम हंगामात धरणाचं मजबूतीकरणाचं काम होऊ नये ती गळती लागलेली असल्याने पंडेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गळती लागलेली असल्याचं वृत्त समजताच माजी आमदार संजयराव कदम यांनी तातडीनं पंडेरी धरण येथे भेट दिली. यावेळी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आणि माजी आमदार संजयराव कदम या दोघांमध्ये पंडेरी धरणाच्या उपस्थित झालेल्या समस्ये संदर्भात चर्चा झाली. त्यांनी प्रशासनास योग्य सूचना केल्या. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार योगेशदादा कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि शासनाच्या आदेशानुसार पंचनदी धरणातून ओणी, ओणनवसे, भाटी, नवसे, उसगाव, दर्दे, उंबरघर या गावांना पाणी पुरवठा योजना करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचं काम आज शिवसेना तालुका संघटक उन्मेष राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद आणि जलव्यवस्थापन समिती सदस्य अनंत केरबेले, महिला तालुका संघटिका दीप्ती निखारगे, ग्रामपंचायत उप अभियंता आनंदे, अभियंता आयरेकर, माजी उपसभापती घडसे यांच्यासह करण्यात आलं. खेड पोलीस स्थानकच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड स्टारतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस स्थानकात रोज शेकडो लोकांची ये जा सुरू असते. ऑक्सिजन निर्मिती होण्यासाठी वाढदिवसाचं औचित्य साधून पोलीस स्थानकच्या आवारात निशा मॅडमच्या हस्ते पिंपळाच्या रोपट्याची लागवड करण्यात आली. कोरोनाच्या काळात पोलीस स्थानकात येणाऱ्या हजारो लाखो लोकांना ऑक्सिजन मिळावा या हेतूने या रोपट्याची लागवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड स्टारच्या अध्यक्षा लायन्स संपदा गुजराती, झोन चेअरमन विनया चिखले, खजिनदार अनुराधा तुरबाडकर, स्नेहल गांधी, उमा गुजराती, प्रीती दरेकर, नेत्रा पाटणे आदी उपस्थित होत्या. आजच्या या संकट समयी रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्ताचा साठा कमी पडतोय. अशा वेळेस रक्तपुरवठा कमी पडू नये आणि आवश्यक त्या रुग्णांना वेळीच रक्तपुरवठा होऊन ते सुखरूप बरे व्हावेत या सामाजिक भावनेने चिपळूण वैश्य समाज, चिपळूण आणि ब्लड लाईफ ग्रुप चिपळूण या दोन सामाजिक संस्थांनी आजची काळाची मोठ्या प्रमाणात लागणारी रक्ताची गरज ओळखून एका भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. रविवार दिनांक 11 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत राधाताई लाड सभागृह वैश्य भवन खेण चिपळूण येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय. तरी रक्तदान श्रेष्ठदान या सद्भावनेनं या समाज उपयोगी उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या गरजू चिपळूणवासियांसाठी आपला मदतीचा हात द्यावा असं आवाहन दोन्ही संघटनांनी केलंय. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं गावागावात विलगीकरण कक्ष सुरू करण्यास सांगितलं. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि CSR पार्टनर मुकल माधव फाउंडेशनचे आसपासच्या 10 ग्रामपंचायतींना या कक्षासाठी अत्यावश्यक अशी वस्तुरूपी मदत दिली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ले यांच्या हस्ते कंपनी परिसरातील भाटे, फणसोप, कोळंबे, गोळप, पावस, पूर्णगड, नेरवी, गणेशगुळे, गावखडी आणि शिरगाव या ग्रामपंचायतींना ही सामग्री वितरित करण्यात आली. या मदतीचं स्वरूप प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 बेड, गाद्या, उषा, कव्हर्स, बेडशीट, सोलापुरी चादरी तसेच 100 किलो तांदूळ, 25 किलो तुरडाळ असं स्वरूप होतं. कंपनीनं कोविड काळात केलेल्या कामाची माहिती दिली. कोविडशी लढा देताना फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशननं जिल्हा प्रशासनाला कोविड काळात 16 सुसज्ज ICU बेड, मल्टीपॅरा मॅनिटर, व्हेंटिलेटर, PPE किट्स आणि HFNO मशीन आणि 17 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड आणि जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ले यांनी COVID-19 या परिस्थितीत निरंतर पाठिंबा दिल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांचे आभार मानले. गोपटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालावलकर मेडिकल महाविद्यालय यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. महाविद्यालयांना लोकोपयोगी संशोधनास चालना मिळावी म्हणून BKL वालावलकर मेडिकल महाविद्यालय जे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स यांच्याशी संलग्न आहे
याच्याशी सामंजस्य करार संपन्न केला. या सामंजस्य करारांतर्गत फॅकल्टी स्टुडंट एक्सचेंज, स्टुडंट इंटर्नशिप, संशोधन सहकार्य अशा विविध उपक्रमांचं आयोजन दोन्ही आस्थापनांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यास आणि रोगसूचक सामग्री स्वस्त आणि सुलभ बनवण्यासाठी लागणाऱ्या संशोधनावर प्रामुख्यानं भर देण्यात येणार आहे. मुंबईवर राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण पूर्ण व्हावं या मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्टला चिपळूणात मानवी साखळीसह काळ्या फितींचं अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती कोकण हायवे समितीचे प्रमुख संजय यादवराव यांनी दिली. ऑगस्ट क्रांती दिनी चिपळूणच्या बहादूर शेख नाका येथून अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. चिपळूण येथील खासगी सावकारांकडून होणाऱ्या लुबाडणुकीबाबत आता अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनानं पावलं उचलली आहेत. मात्र असं असलं तरी आता धक्कादायक माहिती उपलब्ध होते. चिपळूण येथे सावकारी करणाऱ्या 19 परवाना धारकांपैकी फक्त 6 जणांनीच अद्यापपर्यंत परवाना नूतनीकरण केलंय. बाकी सर्वजण बिनबोपाटपणे नियमांची पायमल्ली करून सावकारी धंदा करत असल्याचं आता स्पष्टपणे पुढे आलंय. त्यामुळे निबंधक कार्यालय कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.